लाखो जिजाऊ भक्तांनी घेतले माँ जिजाऊंचे दर्शन. सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांचा उसळला जनसागर. येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या 421व्या जयंती निमित्त भक्तांचा जनसागर उसळला होता. सकाळी जिजाऊंचे पूजन करून त्यानंतर जिजाऊ भक्त दर्शनासाठी सज्ज झाले. या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी जिजाऊंचे दर्शन घेतले. यावेळी शिवपीठावरून उदयराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज व बाबाराजे भोसले यांनी मार्गदर्शन सुद्धा केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते. सकाळपासून शिवभक्तांनी राजवाड्यासमोर दर्शनासाठी गर्दी केली होती. रांगेत उभे राहून माँ जिजाऊंच्या जन्मस्थळावर सर्व शिवभक्त नतमस्तक झाले. यावेळी उदयराजे भोसले, संभाजीराजे, बाबाराजे भोसले यांनी सुद्धा माँ जिजाऊंच्या समोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार चैनसुख संचेती, आमदार राहुल बोंद्रे, आमदार राजेश टोपे, आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार तोताराम तायंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेते अमोल कोल्हे, नगराध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी सुद्धा जिजाऊ चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. जय जिजाऊ, जय शिवाजी, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण परिसरात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत संपूर्ण परिसर जिजाऊ भक्तमय झाला होता. परिसरामध्ये पुस्तकांचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी असंख्य पुस्तकांची विक्री करण्यात आली. महेंद्र मोरे, महावाईस न्यूज, सिंदखेड राजा. सिंदखेड राजाला शिंगणे साहेब आणि राजेश भैयांबरोबर मी दरवर्षी येते आणि नेहमीप्रमाणे इथे येऊन जिजामातांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात इथून आमच्या सगळ्यांचीच आशीर्वादाने होते. 3 तारखेला सावित्रीबाईंची जयंती असते, तो एक कार्यक्रम, हा एक 12 तारखेचा कार्यक्रम, आणि 14 तारखेला नामांतरांचे दिवस. हे 3 दिवस हे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि आम्हाला दरवर्षी इथे येऊन दर्शन घेऊन एक नवीन वर्षाची नवीन ऊर्जा या 3 दिवसांमुळे दरवर्षी मिळते.